सध्याच्या क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलंय. पहिलं क्लासिफिकेशन कशाचं बघितलं? सिम्पॅथोमायमॅटिकचं बघितलं का? सिम्पॅथोमायमॅटिक मध्ये ट्रिक दिली. पहिलं काय घेतलं होतं? सीएनएस स्टिमुलंट. सीएनएस स्टिमुलंट म्हणजे ड्रग कुठली? दुसरा कुठला क्लास घेतला? ऑक्सिमेडोलॉजी झायला भेटायलॉजी न्यूक्लियस कुठलं प्रेझेंट आहे? आणि सिम्पॅथोलायटिक काढता येते. सिम्पॅथोलायटिक मध्ये काय सांगितलं मी? एक आहे ॲडिनर्जिक, दुसरा आहे नॉन ॲडिनर्जिक. व्हेरी गुड. ॲडिनर्जिक ब्लॉकरच म्हणतो ना त्याला आपण, त्याला ॲडिनोलायटिकच म्हणतो ना. पहिलं नॉन सिलेक्टिव्ह अल्फा मध्ये सांगते काय होत, काय होतं पहिलं? पुन्हा पुन्हा हे झाल्यानंतर पुन्हा खाली काय घेतला? अल्फा वन सिलेक्टिव्ह चे एक्झाम्पल आठवते. बीटामध्ये पहिला क्लास काय नॉन सिलेक्टिव्ह, पहिला दुसरा तिसरा चौथा सर कुठे गेले? मित्र मित्राकडे गेल्यानंतर काय? का कारण मित्र सर्व असतो. कोणा काय सांगितलं? ट्री काय? बेटा मीटर अँटिना एसी सिली आठवते. बेटा म्हणलं बेटा बिस्किट हे झालं सिम्पॅथेटिक इनहिबिटर. दुसरं सांगितलं पॅरासिम्पथमायमॅटिक आठवलंय. पहिला क्लास घेतला पॅरासिम्पथमायमॅटिक मध्ये पहिलं चला दुसरं काय घेतलं आलं काय घेतलं पुन्हा कोलिस्टर इनहिबिटर मध्ये दोन क्लास एक होता रिव्हर्स दुसरा रिव्हर्स चौथा ड्रग चौथा ड्रग पायरोडोस्टिंग म्हणतात श्रीका कॉटन.
साइक्लोपेंटेन पर हाइड्रोक्विनोन 3 साइक्लोपेंटेन पर